जय महाराष्ट्र। मित्रांनो, राष्ट्रप्रतमूर्ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, सुषमाताई बाळासाहेबांची नाक घासून माफी कधी मागणार? मनसेचं सुषमा अंधारेंना पत्र काय आहे, सविस्तर प्रकरण जाणून घेऊयात। तत्पूर्वी, अजूनपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल। मित्रांनो, सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची नाक घासून माफी कधी मागणार असं पत्र मनसेने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना लिहिलं आहे। आणि अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरेबाबत म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग असं वक्तव्य केल्याचा दावा करत मनसे सचिव प्रवक्ते योगेश खैरे यांनी त्यांना पत्र लिहिलं आहे। आणि हे पत्र काय आहे नेमकं ते आपण जशास तसं बघूयात। तर योगेश खैरे सुषमा अंधारेने लिहितात की, प्रिय सुषमाताई अंधारे, आपण वारकरी संप्रदायाची थोडकी मोडकी माफी मागितलीत, आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार आहात? संत परंपरा हे महाराष्ट्राचं वैभव आहे, आक्षेपार्य हावभाव आणि हीन वक्तव्य करत या परंपरेचा तुम्ही अपमान केला होता, पण नाठाळाच्या माती हनुकाठी या संतांच्या शिकवणुकीनुसार वारकरी संप्रदायाने केलेल्या प्रहारामुळे तुम्ही माफी मागितलीत, पण तीही मोडकी थोडकीच, ती मान्य करायची की नाही आता हे संप्रदायच ठरवेल। असो, त्याचप्रमाणे हिंदू देवदेवता, हिंदू परंपरा आणि वंदनीय बाळासाहेब यांच्याबाबतसुद्धा तुम्ही अशीच भाषा वापरली आहे। प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान या देवता असतील किंवा नवरात्रीसारखे हिंदू धार्मिक सण ज्यात महिला भगिनींच्या भावना आणि आस्था गुंतलेल्या आहेत, त्याच्या देखील तुम्ही अशाच प्रकारे टिंगलटेवाळी केली आली आहे आणि अपमान केलेला आहे। वंदनीय बाळासाहेबाबाबत म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग असं अपमानास्पद वक्तव्यसुद्धा तुम्ही केलं होतं, त्यामुळे आता समस्त हिंदू समुदायाची आणि महिला भगिनींची तुम्ही माफी मागणार आहात का नाही? वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची तर त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन तुम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे, आणि ती कधी मागणार? खरं तर अशी माफी मागण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आपल्या नेतृत्वाकडे आग्रह धरला पाहिजे, मात्र ते धरत नाहीत याचंच मला आश्चर्य वाटतं। मी एकदा केलेलं वक्तव्य परत माघारी घेत नाहीत असं आपण म्हटल्याचं ऐकण्यात आलं आहे, पण तरीही अशा अपमानास्पद आणि भावना दुखवणाऱ्या हीन वक्तव्याची आपण नक्कीच माफी मागितली पाहिजे, आणि ती तोडकी मोडकी नव्हे तर खुल्या मनाने माफी मागितली पाहिजे। तेव्हा आपण कधी माफी मागताय हे मला नक्की कळवा। तुमच्याच अनेक दादाहोमधील एक योगेश खैरे, सचिव मनसे, असं पत्र मनसे सचिव योगेश खैरे यांनी सुषमा अंधारेंना लिहिलं आहे। आणि या पत्रानंतर आता सुषमा अंधारेची भूमिका काय हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। यानंतर ज्या प्रकारे सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाची पुढे येऊन पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली, त्याचप्रमाणे आता सुषमा अंधारे समस्त हिंदू बांधवांची आणि भगिनींची, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नाक घासून माफी मागतील का नाही, याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर पाहण्याकरता अजूनपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तुर्तास इथेच थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।